स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीन व्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो विभाग भरतीपेशी सर्वात महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट आलेले आहे ते अपडेट तुम्हाला मी आचमध्ये प्रोव्हाइड करणार आहे अतिशय महत्त्वाचा मित्रांनो ठिकाणी हा मुद्दा आहे तुम्हाला सर्वांना समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण विद्यार्थ्या मित्रांनो हा मुद्दा तुमचं भविष्याच्या या ठिकाणी रिलेटेड आहे तर सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी आता परीक्षा देणार असतील किंवा ज्यांनी परीक्षे दिली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्वात अगोदर या व्हिडिओ लाईक करून द्या आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या चॅनलवरती मित्रांनो वन विभाग भरतीविषयी सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात असतात विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला जॉईनिंग मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला ए टू जेड सर्व गायडन्स केले जाणार आहे म्हणून सर्वांनी आताच खाल्लेल्या लाल क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये तुमच्या वॉल मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही विज्ञान सूत्रकामाने सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटनवरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये तुमच्या बाबतीत मिळणार आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे तर बघा महत्त्वाचे अपडेट आहे की वन विभागाच्या लेखापाल पदाची परीक्षा पुन्हा घ्या आता ही बातमी काय बघा वन विभागाच्या मित्रांनो दोन हजार तीनशे अठरा पदांसाठी सर्व परीक्षा तत्काळ थांबवण्यात याव्यात नवीन वेळापत्रकानुसार सर्व परीक्षा फक्त टी सी एसच्या मित्रांनो परीक्षा केंद्रावर घेण्यात याव्यात खाजगी परीक्षा केंद्र देण्यात येऊ नये तसेच लेखापाल पदाचा पेपर फुटल्याने स्पष्ट झाल्याने तो पेपर रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी स्पर्धा परीक्षा विषय समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवटेकर यांनी केलेली आहे तर बघा मित्रांनो स्पष्टपणे आणखीन मागणी केली जात आहे की जो पेपर आणखीने फुटलेला आहे मित्रांनो लेखापालपत्रासारखीने पेपर फुटलेला आहे तर तो पेपर फुटल्यामुळे हा पेपर नव्याने घेण्यात यावा आणि ही जो काही पेपर झालेला आहे हा रद्द करून नव्याने पुन्हा एकदा मित्रांनो याची परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो वनयुगात जो पेपर फुटलेला आहे तर त्याच्या ठिकाणी पुन्हा पेपर झाला पाहिजे की नाही तुमचं काय मत आहे तुम्हाला कमेंट बॉक्स नोंदवायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की पुन्हा नव्याने परीक्षा झाली पाहिजे तर टाईप करच्या ठिकाणी पुन्हा नव्याने परीक्षा घेतली पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की पुन्हा नव्याने ना परीक्षा नाही घेतली पाहिजे तर तेही तुमचं मत नोंदवायचं आहे कारण तुमचं एक मत हे खूप मोलाच आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांचं मत कमेंट बॉक्सून लिहून पाठवायचं आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे वनविभागाच्या दोन हजार तीनशे अठरा पदांसाठी अर्ज मागवले होते त्यांच्या परीक्षा सुरू झाल्या असून काही टो टोळ्यांकडून मित्रांनो परीक्षा केंद्र मॅनेज करण्यात येत आहे तसेच मित्रांनो हायटेक ब्लूटूथ आणि कॅमेऱ्याचा वापर करून गैरप्रकार होत असल्याचं समोर आले आहे परीक्षे केंद्राचे नाव गैरप्रकार करण्याची नावे आणि काही संशयित उमेदवारांची नावे ही या ठिकाणी समजलेली आहे या परीक्षे केंद्राच्या अख्यातरितीत येणाऱ्या पोलीस स्थानकातील मित्रांनो पोलीस निरीक्षकांना परीक्षेच्या एक दिवस आधीच दिलेली संपूर्ण माहिती होती परीक्षेच्या आधीच मित्रांनो वनमंत्र्यांना गैरप्रकार घडू शकतात म्हणून परीक्षा फक्त अधिकृत टी सी एस केंद्रावर घ्यावी अशी मागणीसुद्धा केली होती अशी समितीचे कार्याध्यक्ष महेश गरबुडे यांनी सांगितलेले होते मात्र वनविभागाने आमच्या इशाराला गांभीर्यपणे घेतले नाही परंतु आम्ही दिलेली माहिती अखेर खरी ठरली आहे वन विभागाच्या परीक्षेत परीक्षा केंद्र म्हणून खाजगी आय टी सेंटर तंत्रनिकेतन कॉलेज आदी परीक्षा केंद्र म्हणून दिले आहे आणि या खाजगी परीक्षा केंद्राचे मालक पेपर फुटील घोडाळ्यात सामील असतात असे आम्ही टी सी एसद्वारे घेण्यात आलेल्या महाडा भरतीत समोर आणले होते महाडा परीक्षेत छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी परीक्षा केंद्र मालकाने स्वतःपूर्ण केंद्र मॅनेज केले होते आणि आणि याडिकेने मित्रांनो सर्व पेपर फोडला होता असं सांगण्यात आलेला होता त्याचप्रकारे मित्रांनो हा जो काही पेपर फुटलेला आहे वन विभागाचा तर सुद्धा मी हा सुद्धा पेपर मित्रिनी तशाच प्रकारे फोडण्यात आलेला आहे असं सांगण्यात आलं आहे म्हणून आता नव्या नाडिकेने परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी जोरदूर लागली आहे तर यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो हा पेपर रद्द करून नव्या नाडिकेने पुन्हा परीक्षा घेतली पाहिजे की नाही तुमचं काय मत आहे तुम्हाला कमेंट बॉक्स नोंदवायचं आहे तुमचं एक मत खूप मोलाचं आहे म्हणून सर्वांनी त्यांचं मत नोंदवा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता पुढील जे काही अपडेट आहे मित्रांनो ती तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये प्रोव्हाइड जर केल्या जातील आणि ते अपडेट जर तुम्हाला हवे असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला युट्यूबरचे सर्व अपडेट फ्रीमध्ये मोबाईल मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर सर्व व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं दिसू नका व्हिडिओ आपल्या चिटोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद